मुंबईच्या महालक्ष्मी परिसरामध्ये रघुवंशी मिल कंपाऊंडच्या समोर एक व्हिडिओ आलेला आहे की पहाटेच्या काळी कुणी काही लोकांनी तिथे जे नवीन 7-8 वर्षात झाली आहे त्या झाडांना लावून आणि ती झाडं सपसप कापून टाकली आहे. जवळपास ती झाडं ती छाटणी नाही वाटत आहे, ती झाडं तोडलीच आहे असं म्हणायला पाहिजे. आणि असं कळत आहे की ही कारवाई महापालिकेने केली नाही, काय आपली अधिक माहिती आहे? नाही, बरोबर आहे, कारण आपण इतक्या छोट्या ज्याला झाडं म्हणण्यापेक्षा झुडपं म्हणतो, जी अशी छोटी छोटी वाढ मग झाड तयार होतं. चांगली झाडं होती ती खरी, कोणीतरी अज्ञात व्यक्तीनी कापलंय म्हणून आपण FIR पण केलं आहे महानगरपालिकेने. आणि जरी ती फुटपाथवर असली तरी ज्या म्हणजे ते कारण आपल्यालाही दिसतं आहे की कदाचित मोठं झाल्यानंतर त्या होर्डिंगला त्रास होऊ शकतो वगैरे. होर्डिंगची जी मालकी आहे ती रेल्वेकडे आहे. आपण रेल्वेलाही पत्र देतो आहे की जेणेकरून की त्या होर्डिंगला बाधित होण्यासाठी का कोणीतरी काढली आहे का, हा म्हणजे प्रश्न निर्माणच होतो आहे. आणि मुळात ती आपण नाही कापली आहे, आपण महानगरपालिका जी साऊथने आमच्या FIR दर्ज केलेला आहे त्याच्यावरती घेतलेलं आहे. आणि आत्ता त्याच्या पलीकडे जाऊन सांगेल की जे आपली देशी झाडं आहे, मग बदाम असतील, पिंपळ असेल, वड असेल, ती झाडं मात्र आम्ही येत्या आठवड्याच्या आत तिथे लावणार म्हणजे लावणार, कारण लावणं गरजेचं आहे. हे जे कोणीतरी असुरी इच्छाशक्ती किंवा घाणेरडं काहीतरी इंटेन्शन ठेवून केलेलं काम आहे आणि पोलीस ते शोधतातच आहेत, कारण आता तिथे सगळे कॅमेरे वगैरे त्याच्यामुळे कळेलच, त्यामुळे पोलीस पण त्याचा तपास घेत आहेत. त्यामुळे आपण त्याच्यावरती आपली हरकत नोंदवलेली आहे. मला वाटतं अशांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो, ज्या गोष्टीमध्ये महापालिकेची परवानगी न घेता एखादं वाढणारं झाड म्हणजे ज्याचं आयुष्य 70-80 किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असलेल्या वयाने वाढणाऱ्या झाडांना जर कत्तल केली तर त्याच्यासाठी वेगवेगळे कायदे नक्की आहेत. त्या पद्धतीने पोलीस सगळे बघत आहेत आणि पोलिसांच्या माध्यमातून 100% ते शोधलं जाईल, कारण आपण लगेच त्याची कंप्लेंट दिलेली आहे. म्हणजे हे 2-3 दिवसाच्या आधी घडलं आहे. काल तर आपला जागतिक पर्यावरण दिन झाला, त्याच्या आधी 2 दिवस हे घडलेलं आहे. त्यामुळे आपल्याला तिथे झाडं लावणं क्रमप्राप्त आहे आणि ते करणार आपण. मंगलप्रभात लोढा जे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांनी असा आरोप केलेला आहे की मुंबईमध्ये होर्डिंग गँग नावाचा गँग चालतो जे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून होर्डिंगला त्रासदायक ठरतील अशी सगळी झाडं मनाला येईल तशा पद्धतीनं कापतात आणि त्यासाठी महापालिकेचे अधिकारी या होर्डिंग वाल्यांकडनं पैसे सुद्धा घेतात असा आरोप त्यांनी लावला. आरोप काही करू शकतो आपण, आरोप काही करू शकतो. जर तुम्ही आमदार आहात, तुम्ही स्वतः बिल्डर आहात, तुम्ही अनेक ठिकाणी कामं केली आहे, बिलसारख्या ठिकाणी इमारती बांधले आहेत, आता काढायचं झालं तर सगळं निघणारच आहे, ते काय त्याबद्दल नो डाऊट. पण जर तुम्हाला माहिती होतं गँग आहे तर ती सिद्ध करा आणि दाखवा ना, त्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करू आपण. आणि दुसरं, आत्ताचं जे आहे भले त्याची मालकी जर वेगळी असेल तर महापालिकेशी संबंधित नसतं ना, त्याचा रिव्हेन्यू आपल्याकडे येत काही ना त्याच्याशी काही, ते सगळं ज्याची ज्याची मालकी आहे म्हणजे आता जी होल्डिंग आहे ते रेल्वेची आहेत, तर आपण रेल्वेलाही सांगतो आहे एक तर यांच्यावर कारवाई करा, अन्यथा अशी जर तुमचं असेल तर ते होल्डिंग लावता कामा नाही. आपण एवढंच त्यांना इन्टिमेशन देऊ शकतो आणि ते देणार आम्ही. आणि त्याची तक्रार दिल्लीत जे रेल्वेचं प्रशासन आहे त्यालाही कळवणार की जेणेकरून महापालिकेचा होल्डिंग धारक आहे आणि त्याने असं केलं असतं तर आपण ते होल्डिंगच बात ठरवून काढलं असतं, पण मुळात ते आहे. त्यामुळे आम्हाला काय काम केलं पाहिजे हे दुसऱ्याने कोणी सांगायची गरज नाही, फक्त त्यांना जर कळलं आहे गँग आहे हे आहे तर करा, तुम्ही आमदार आहात, तुम्हाला अडवलं आहे कोणी? नुसते आरोपावर आरोप नको आहे. स्वतः आपण एक विकासक आहात, स्वतः आपण मिलच्या याच्यामध्ये अनेक ठिकाणी इमारती बांधल्या, तर त्याचाही आढावा आता घ्यावा लागेल.
मॅडम अजून एक मुद्दा असा उपस्थित होतो की ज्या पद्धतीनं ही सगळी जी झाडं तोडलेली आहेत, मध्यंतरी एक विषय असा आलेला होता की फुटपाथवर झाडं लावायचीच नाही. मुंबई महापालिका असं काही कायदा करणार आहे का? नाही, फुटपाथवर झाडं लावायची नाहीत हे बरोबर आहे, पण ती कुठची? जी झाडं छोट्याशा वाऱ्यानीसुद्धा कोलमडून पडतात, तर अशी झाडं लावा जी आपली देशी झाडं आहेत. की जे बघा, पिंपळ झाडं धरून ठेवतं सिमेंट काँक्रीटच्या ह्याच्यात, पण त्यामुळे अशी झाडं लावू की जिथे माती नसली तरी ते झाड घट्ट पकडून आहे. मग बदामाचं असेल, तुमचं वड असेल, पिंपळ असेल, कडुलिंब असेल, कडुलिंबाचं पण झाड लावलं पाहिजे. ते काय फार जरी वाढलं, उलट ते ऑक्सिजन हे करायला आणि आपल्या मनुष्य याला ते जास्त फायद्याचं आहे, त्याच्याकडनं निघणारी हवा ती फायद्याची असेल. अशी चांगली झाडं जी आमची देशी झाडं आहेत की जी ह्या वातावरणाला सूट होतात, या वातावरणाच्या जमिनीला धरून राहतात, त्या झाडांना लावलं पाहिजे. नाही नाही, अजिबात नाही, असं कुठेही निर्णय झालेला नाही आणि असा कुठेही निर्णय होणार नाही. नाही, आता जोपर्यंत ज्यांनी कोणी अज्ञात व्यक्तीनी हे जे काही कांड केलं आहे झाडं कापायचं, जोपर्यंत ते मिळत नाही तोपर्यंत आपण ते बेधडक आरोप करत सुटले, म्हणून आपण पण तसेच आरोप करा असा ह्या मताशी आम्ही नाही. हे आत्ता तरी आम्ही विरोधकांवर घालणार नाही. नेमकं कोण त्याच्यातली व्यक्ती आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत. आता विरोधक त्याचा फायदा उठवत आहेत, ते करतायत त्याची राजकारण, पण आम्ही नाही करणार. आम्ही नाही म्हणणार की हे विरोधकांनी केलं आहे म्हणून, कारण त्या ती व्यक्ती FIR केल्यानंतर मिळायला हवी आणि ते मिळेलच, त्याच्यानंतर आपण बोलू जे असेल ते. महापौर मॅडम, सृष्टी फाउंडेशनचा एक अहवाल आला आहे 30 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये की मुंबईतील नद्या आणि नाले जे आहेत ते आक्रसलेले आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळात मुंबईसारख्या महानगर क्षेत्रांना जो आहे तो मोठा धोका असू शकतो असं त्या अहवालात म्हटलं. अगदी 2005 मिठी नदीचं जर आत्ता रुंदीकरण झालं, त्यावेळेला रुंदीकरण नव्हतं, त्याच्यामुळे आपण एक धोका आपण पाहिलेला आहे. मला वाटतं गेल्या महिन्यामध्येच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी एका याच्या VC पण सांगितलं होतं की आपले जे नदी आहेत किंवा नाले आहेत हे आता लांबीचं काय करू नाही शकत, पण त्यांची रुंदी आणि खोली मात्र आपण वाढवू शकतो. आणि त्या रुंदी आणि खोलीमध्ये जायचं असेल तर तिथला पूर्णतः गाळ, फ्लोटिंग मटेरियल नाही, जो गाळ आहे तो काढून घेतला पाहिजे. त्याच्यासाठी जो आत्ता 8 तारखेला आपण सर्व ह्या डिपार्टमेंटच्या जे AE एक्झिक्युटिव्हपासून ते AE सगळ्यांना बोलवलेलं आहे, सर्व DMCsुद्धा येणार आहेत आणि त्यांच्या बरोबर ह्या मीटिंग होणार. आणि ह्या जे आलेली लोकांकडनं आलेले सुझाव आहेत किंवा सूचना आहेत या सगळ्याचा निश्चित विचार होईल. आणि मुंबईच्या येणारा जो पावसाचा एकंदर आता पाहिलं तर 351 मिलीमीटर पडणारा पाऊस, हे जर त्यावेळेला मिठी नदी किंवा ब्रिमस्टॉर केलेलं नसतं तर कदाचित मुंबई खूपच पाण्याखाली गेली असती. त्यामुळे अजूनही आपल्याला जे काही गुडघ्यापर्यंत येणाऱ्या पाण्यालासुद्धा आता आपल्याला कमी केलं पाहिजे आणि ते पूर्णतः पाणी जाईल ह्याची काळजी घेतली पाहिजे. ते 2008 आम्ही ती मीटिंग लावून ह्याच्यात चर्चा करतो आहे. माझी विनंती राहील आपल्याला, पण जे काही फाउंडेशननी आपल्याला दिलं आहे सृष्टी फाउंडेशनच्या काही सूचना आहेत त्या मला देण्यात याव्या की जेणेकरून त्याच्यावरही मी चर्चा करेन. आणि नुसती चर्चा नाही तर त्यांच्याकडनं ते करून पण घेईन. करून घेणं महत्त्वाचं आहे. स्वतः आम्ही उभं राहून तिथे काम कसं होईल याच्याकडेही लक्ष देऊ. त्यामुळे जास्तीत जास्त या येणाऱ्या पावसामुळे करोनाचं संकट तर आहेच, तिसरी लाट येणार आहे त्याच्यामुळे धास्तावलेलं आहेच, त्याच्यामध्ये पावसाळी येणारे आजार हेही आपल्या डोक्यावर आहेच. पण येणारा पाऊस हा जास्तीत जास्त मुंबईला तुंबापुरी करणार नाही एवढं लक्ष देऊ, परंतु मुंबईत पाणी भरणार नाही असं कधी आम्ही दावा करणार नाही. दुसरा प्रश्न, मान्सून जवळजवळ दाखल होत आले,
तर जेवढी तयारी महापालिकेला अपेक्षित आहे ती समाधानकारक तयारी प्रशासनाने केलेली आहे का? तुमचा आढावा घेऊन झालेला नाही? आढावा एकदा झालेला आहे. निश्चितच समाधानकारक म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त मुंबईला धोका कमी होईल इतका काम झालेलं आहे. अधिक काम अजूनही आपल्याकडे अगदी पावसाळा चालू झाल्यानंतरही बरंच काम असतं, ते काम आम्ही करणार आहोत. आणि म्हणूनच ती आढावा बैठक जी 8 तारखेला मी आता घेते ती आढावा बैठक घेतल्यानंतरच मी तुम्हाला निश्चित सांगू शकेन की आपल्याला या मुंबईच्यासाठी किती आम्ही काम केलं आहे. मला वाटतं गाळ किती पर्सेंटेज म्हणण्यापेक्षा आपण किती खोलीमध्ये गेलो किंवा किती रुंदी केली ह्याचाही आढावा जर आपण मुंबईकरांना दिला तर जास्त बेटर राहील. कारण ह्या टक्क्यांमध्ये नक्की आधी मुळातच ती खोली किती होती त्या खोलीत ना की म्हणजे ज्याला डीपनेस म्हणतो आपण डीप ते किती होतं त्याच्यातनं आपण किती काढला हा हा तंत्र बऱ्याच ह्याच्यामध्ये मिळताना दिसत नाही. तो आपण 8 तारखेला त्या प्रश्नांनी प्रशासनाला नक्की विचारणार आहोत आणि प्रशासन ज्या पद्धतीने उत्तर देईल आणि ते जर मला समाधानकारक वाटलं नाही तर निश्चित त्याच्यावर तिथेही आमचा चर्चा होईल. त्यामुळे मी आत्ता असं नाही सांगू शकणार पण हाच प्रयत्न राहील की जास्तीत जास्त किती, कारण यावेळेला किती पाऊस पडेल किती मिलीमीटरमध्ये पाऊस पडेल हे कोणीच सांगू शकत नाही. आणि गेल्या 10 वर्षापेक्षा ह्या येत्या 2-3 वर्षात तो जास्तच पडतो एवढं नक्की आहे. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीकडे हळूहळू ह्या ह्याच्यामध्ये बघणं गरजेचं आणि ते बघतो होतं. नाही मुळात आता ज्यांचं तुम्ही नाव घेतलंय जे लोकनेते आज एक संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे पूर्ण देशाला एक दिशा देणारं आपलं महाराष्ट्राचं नेतृत्व शरद पवारजी यांचं म्हणणं जे आहे तसंच आम्हीही म्हटलं. कारण आपलं आमचं लहानपणापासून आपल्याला खरा पाऊस 5-6 वर्षानंतर कळायला लागतो आणि त्या याच्यामध्ये जर बघितलं तर किमान 50-55 वर्ष म्हणायला हरकत नाही इतके पावसाचा मोठा रेटा आम्ही कधीही पाहिला नव्हता. हे जसं त्यांची तर खूपच वर्ष झाली आहेत त्यामुळे खरं म्हणत आहेत आज समुद्र पण इतक्या मोठ्या प्रमाणात खवळत असलेला इतक्या मोठ्या लाटा आपण आम्ही कधी नाही पाहिलेल्या पण आता त्या येत आहेत 15-15, 20-20 फुटाच्या लाटा उठतात. त्यामुळे तेवढ्या मोठ्या लाटा उठलेलं पाणी हे शहराच्या शहरात येतं आणि त्याच वेळेला हाय टाईट असल्यामुळे शहराचे दरवाजेही बंद असतात समुद्राचे आणि त्या कारणामुळे शहरामध्ये पाणी राहत आहे. आणि बरोबर आपण पाहिलं मरीन लाईन्सला गेल्या वर्षी दुकानांमधलं पाणी एक तर ती दुकानं खूप अशी डीप आहेत त्यामुळे ते पाणी बाहेर कसं काढायचं हा एक मोठा प्रश्न होता. पण मला वाटतं गेल्या वर्षाचा अनुभव घेतल्यानंतर दुकानदारांनी सुद्धा खालून ती एक लाईन टाकून आपल्या ह्याला पावसाळी जाळ्यांना जोडल्या गेल्या त्यामुळे आलेलं पाणी जेव्हा कधी हायटाईट कमी होईल ते पाणी जाऊ शकतं. पण आपण निश्चित हा पण एक प्रयत्न राहणार की लवकरात लवकर जे जलटाक्या आहेत भूमिगत त्या टाक्यांची जास्तीत जास्त निर्मिती कुठे करता येईल ती आपण करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे येणारा पुढील पाऊस किंवा हां ज्या की 85 मिलीमीटरच्या वर पडला तर थोडासा आपल्याला आहे पण 85 मिलीमीटरच्या आत राहील तर निश्चित शहरात पाणी जास्त वेळ थांबणार नाही. मुळात दरवेळेला आहे प्रत्येक निवडणुकीच्या आधी जे विरोधक असतात ते अगदी दुर्बीण लावून शोधत असतात सगळं. त्यामुळे ठीक आहे उलट त्याच्यामुळे आमचा पण अभ्यास जास्त होतो जे आमच्या नजरेच्या आड असतं ते विरोधक आणून दाखवतात त्याबद्दल त्यांना खरंच धन्यवाद द्यायला पाहिजे. त्यामुळे आम्हालाही ते स्टडी करणं किंवा त्याच्यावर लगेच उपाय करणं सोपं जातं आहे. त्यामुळे त्यांनाही धन्यवाद आणि जे होत आहे त्याच्याबद्दल दक्ष राहून जास्तीत जास्त कशा उपाययोजना करायच्या हे आम्ही प्रयत्न करतो. आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री आहेत आणि यांच्याच मतदारसंघामध्ये कुंभण शेतखत आहे
मुळामध्ये आदित्य ठाकरे जिथे आमदार आहे तर स्वतःच्या आमदारकीच्या कक्षांमध्ये सगळ्यांनी बघा जरा झाकून, त्यामुळे त्यांचं नाव घेऊन हे ते मोठे होऊच शकत नाही म्हणून त्यांचं नाव जोडायचंच आहे तर त्यांना जोडत राहू दे, कारण आदित्य ठाकरे ज्या वयाचे आहेत आणि ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रात आणि मुंबईत काम करतात ते लोकं बघतायत, लोकांना कळत आहे आणि ते नुसते बघत नाही आहे तर त्याच्यावर उपाययोजना होऊन काम दिसत आहे, त्यामुळे तीच खरी मोठी पोटदुखी आहे। त्यामुळे मी म्हणेन निंदकाचे घर असावे शेजारी, नवे घरातच असावे तसं ते चाललं आहे, चांगलं आहे, तुम्ही आम्हाला दाखवत जा, आम्ही उपाययोजना करत जाऊ आणि जास्तीत जास्त मुंबईकरांना त्याच्यापासून दिलासा मिळेल। आजच्या घडीला आपल्याला जसं सेकंड दुसरी लाट येणार हे जेव्हा कळलं आणि बरीच कोविड सेंटर आपण अशीच ठेवलेली होती, फक्त मॅनपॉवर काढली होती, तेव्हाही असे ढोल वाजत होते की हे कशाला ठेवली आहेत कशाला ठेवली आहेत, पण जेव्हा सेकंड लाट आली तेव्हा कळलं की ही हेच नाही तर अजून 3-4 सेंटर अशी उभी करणं गरजेचं आहे, कारण हे येणारं संकट हे मुलांवर येऊ शकतं। त्यामुळे आपण 5,000 बेड हे मुलांसाठी लहान मुलांसाठी आपण तयार करतो आहोत, त्याचप्रमाणे अधिक बेड असणंसुद्धा गरजेचं वाटतं आहे। पण मी एक महानगरपालिकेचं अभिनंदन करीन की 89,000 लोक बरे पण होऊन गेलेले आहेत आणि त्यामुळे अजूनही काही ठिकाणी ऑक्सिजन बेड व्हेंटिलेटर बेड फुल आहेत, त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की जे वाढदिवस साजरा करतो तेव्हा आपल्याला असं एक समाधान आहे की आपण ही कोविड सेंटर मिनी हॉस्पिटलचं रूप देऊन उघडली, त्यामुळे बऱ्यापैकी आपण मुंबईकरांना वाचवू शकलो। आत्ताच्या घडीला सुद्धा नुसतं मुंबईचेच लोक आपल्याकडे ॲडमिट नाही आहेत तर आजूबाजूच्या शहरांची सुद्धा लोकांचं ॲडमिशन आपल्याकडे झालेलं आहे, त्यामुळे आपला जो आत्ताचा जो रेट आहे तो निश्चित पुढच्या येणाऱ्या 1-2 आठवड्यामध्ये कंप्लीट कमी होऊन आपण सेकंड किंवा पहिल्या स्तरामध्ये जाऊ शकतो। बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे